नमस्कार शेतकरी बंधूंनो, रॉयल अक्के यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. कलिंगड या पिकाची जमतेम सगळीकडे लागवड झालेली आहे. बऱ्याच ठिकाणी कलिंगडाची वाढ पण खूप चांगल्या प्रकारे होत आहे, पण अचानक वाढलेल्या थंडीमुळे काही ठिकाणी कलिंगडामध्ये प्रॉब्लेम पाहावयास मिळत आहे, म्हणजे वेल चिरणे वगैरे हा प्रॉब्लेम येत आहे. म्हणजे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारे तुमची वेल बऱ्याच ठिकाणी तुम्हाला चिरलेले दिसत आहे. तर ह्याच्यासाठी तो आपण काही उपाययोजना करू शकतो, पण तत्पूर्वी हा कशामुळं प्रॉब्लेम येतो आहे आपण हे जाणून घेऊया. बघा, आपण ना पीक वाढवण्यासाठी न्यूट्रिशन वगैरे तर ड्रिपमधनं देतच राहतो, पण काय होतं जेव्हा आपण न्यूट्रिशन वगैरे देतो अपटेक ते बऱ्या प्रमाणात झाल्यानंतर त्याला वाढण्यासाठी जी लवचिकता राहते ती मिळत नाही. ते कडकपणा हार्डनेसपणा असल्यामुळं ना त्याला चीर जास्त पडतात. त्याच्यामुळं आपण काय करू शकतो, ड्रिपमधने कॅल्शियम नायट्रेट बोरॉन वगैरे हे देऊ शकता. याच्यामुळे पण तुमचा जो कडकनेसपणा आहे हार्डनेसपणा आहे हा लूज होईल, त्याच्यामुळे तुम्हाला चिरा पडण्याचं प्रमाण कमी येईल. त्यानुसार तुम्ही आणखी वरून स्प्रेमध्ये चिलेटेड कॅल्शियम वगैरे स्प्रे करू शकता, आणि ऑक्साईड फॉर्म्युलेशनमधलं पण कॅल्शियम तुम्ही ड्रिपने देऊ शकता. याच्यामुळे तुम्हाला भरपूर फायदा होऊन जाईल. धन्यवाद.